शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन उद्या होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन होतंय. काही मोजक्याच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या ठिकाणी पूर्वी जुनं महापौर निवास होतं, त्यात स्मारक होतंय. यंदाच्या अर्थसंकल्पात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपयांइतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीत या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुश राव यांनी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन उद्या म्हणजे 31 तारखेला होणार आहे. काही मोजक्या ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी होणार आहे. बाळासाहेब ठाकरे नॅशनल मेमोरियम म्हणून याला इथे म्हटलं जाणार आहे. आणि उद्या बहुत अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला जो भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तो उद्या या सकाळी ठिकाणी या ठिकाणी होणार आहे. सुमारे ही जी जागा आहे ती अनेक दिवसापासून या ठिकाणी होती आणि सुमारे 11,551 चौरस मीटरची ही जागा आहे आणि ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आली होती. महापालिकेच्या सुधार समितीमध्ये त्यानंतर महापालिकेच्या मंजुरीनंतर ही महापौर निवासाची जागा आहे ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाला पुढे देण्यात आलेली आहे. ही उद्या याचा जो भूमिपूजनाचा जो कार्यक्रम आहे तो याच बाळासाहेब ठाकरे स्मृती राष्ट्रीय स्मारकात इथं होणार आहे. आणि कमीच म्हणजे फक्त मोजकेच काही प्रमुख पाहुणे असतील त्यांच्या उपस्थितीमध्येच हा कार्यक्रम होणार आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या अचानक घेतलेल्या या कार्यक्रमावर देखील राजकीय भाष्य येण्यास सुरुवात झालेली आहे. पुढे जाणे शंकरसा प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई. विठू माऊलीचा गजर म्हणजे लॉकडाऊनला राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केलाय. लॉकडाऊन हे राज्याला आणि जनतेला परवडणारं नाही, त्यामुळे राज्यात लॉकडाऊन नको अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. हीच भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. लॉकडाऊनपेक्षा आरोग्य सेवा वाढवण्यावर भर द्यावा अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे असंही मलिकांनी म्हटलंय. औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच आहे. औरंगाबादमध्ये सोमवारी दिवसभरात 1,272 नवे रुग्ण आढळले, तर 1,209 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज कोरोनामुळे 26 रुग्णांना प्राण गमवावा लागलाय. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मध्यरात्रीपासून औरंगाबादेत 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केलाय. मुंबईत गेल्या आठवडाभरापासून सतत वाढत असलेल्या रुग्णांमुळे कोरोना वाढीचा दर सोमवारी सरासरी 1.27% गेला, तर रुग्ण दुपटीचा काळ 53 दिवसांवर घसरलाय. यामुळे पालिका सतर्क झालीय. दरम्यान मुंबईत 24 तासात 5,888 जणांना कोरोनाची बाधा झालीय, तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या सोमवारी 4 लाखांहून अधिक झालीय. आई भवानीचा गजर म्हणजे